नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कुडाळ येथे ढ मंडळीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या बिली मोरो या एकांकिकेने 8व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा बहुमान पटकावला असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना 1,00,000 रुपये आणि मानाचा करंडक देऊन गौरवण्यात आलं. तसेच यावेळी मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर यांना गौरव रंगभूमीचा या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 8व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये कुडाळ येथील ढ मंडळीने सादर केलेल्या बिली मोरो या एकांकिकेने प्रथम, मुंबई येथील इंद्रधनूने सादर केलेल्या मानलेली गर्लफ्रेंड या एकांकिकेला द्वितीय, तर मुंबई ॲब्स्ट्रॅक्ट थिएटर यांनी सादर केलेल्या हायब्रिड या एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. यावेळी कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. त्यानुसार रविवारी मन की बात या कार्यक्रमाचा 85वा भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधत आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी देश विकासाची नवी उंची गाठेल असे सांगत कोरोनाविरोधातील लढाईत देशवासियांचा सहभागाचं कौतुक केलंय. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने एक नवा टप्पा गाठला आहे. देशातील 75% प्रौढ लोकसंख्येचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे देशातील कोरोनाची तिसरी लाट थांबण्यास लसीकरण यशस्वी ठरले असून झपाट्याने उंचावलेला रुग्णसंख्येचा आलेख तितक्याच वेगाने खाली देखील आलेला आहे. मात्र परिस्थितीत नियंत्रणात असली तरी कोविड विषाणूंचे पूर्णतः उच्चाटन झालेले नाही, त्यामुळे कोरोनाविषयक नियम पाळावे लागणार आहेत. पेण तालुक्यातील एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 7 नराधमांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही युवती वाशी गावाच्या परिसरात एका हळदी समारंभासाठी गेली होती. या ठिकाणी तिची ओळख 2 तरुणांसोबत झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत सदर तरुणांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यांच्या मित्रांनाही या मुलीचा मोबाईल नंबर मिळाला. त्यांनीही तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. हे सर्व या युवतीला धमकी देत दररोज आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करत होते. या प्रकरणी पोलिसांनी 7 नराधमांना अटक केली आहे. या 7ही आरोपींना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून फरार असलेल्या 3 आरोपींचा शोध सुरू आहे. April 14 to 28 January 2022 हा पंधरवडा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार म्हसळा शहरात तालुका महसूल विभाग, शिक्षण विभाग, सार्वजनिक वाचनालय आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून शुक्रवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोह संपन्न झाला. तहसीलदार समीर घारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला असून त्यांनी शासनस्तरावर राबवण्यात येणारे विविध उपक्रम तालुक्याची संस्कृती विकसित करत असतात असे प्रतिपादन या कार्यक्रमावेळी केले. उरण बोकडविरा रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या सुधीर बाळकृष्ण कोटकर यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. सुधीर बाळकृष्ण कोटकर हे उरणकोट गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी निदान CCTV मदतीने तरी पोलिसांनी या अज्ञात वाहनचालकाचा शोध घ्यावा, जेणेकरून सध्याकाळच्या दरम्यान होणाऱ्या अपघातांना आळा बसेल अशी आशा व्यक्त केली आहे. मुंबई पुणे महामार्गावरील शिलाटणे गावाजवळ रविवारी झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात इतका भीषण होता की यात कंटेनरला धडकलेल्या कारचा चुराडा झाला. ही अपघात झालेली कार महामार्गावरून मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना चालकाचे कारवरचे नियंत्रण सुटले आणि ही कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरच्या खाली घुसली. रेहान रिजवान अन्सारी, महावीर राज,
सीमा राज, मानसी देवी, शालिनी रूपनारायण राज या 5 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. समाजसेवेच्या दृष्टीने पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे असे मत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कर्जत येथे उद्घाटनावेळी केले. डॉक्टर अमित लंगोटे यांनी नवनाथ हेल्थ केअर हे डायलिसिस सेंटर सुरू केले आहे. या सेंटरचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे, नगराध्यक्षा सुवर्ण जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वच्छता टापटी परिसर चांगला आहे, या दृष्टीनं इथं आलेला माणूस झाला तर त्याला आल्या अर्धा बरा होईल. तुमचा उपचार व्हायच्या अगोदर सुद्धा तो अर्धा बरा होईल. मनाची प्रसन्नता एक मोठं घटक असतं आणि अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून डॉक्टर लंगोटे तुम्ही जे हे डायलिसिस सेंटर सुरू केलं अतिशय चांगली गोष्ट केली. मी तुम्हाला धन्यवाद देतो या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन झालं आहे असं जाहीर करतो. रायगड जिल्ह्यातील विहिरीजवळ स्मशानभूमी बांधण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून मिळखतखार, मळा, सारळ, महाप्रौली ग्रामस्थांनी याला कडाडून विरोध केला आहे. स्मशानभूमी शेजारी असलेल्या विहिरीतील पाणी पिता येणार नाही. आधीच पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आणि संकट शिरावर असताना येथील विहीर निरुपयोगी झाली तर पाण्यासाठी खूप हाल होते. त्यामुळे महिला आणि ग्रामस्थांनी या स्मशानभूमीला कडाडून विरोध दर्शवला आहे. उन्हाळ्यात या विहिरीचा मोठा आधार असून या विहिरीमुळे सुमारे 400 घरांची तहान भागते. त्यामुळे जोपर्यंत येथील गावाला जलविजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा नियमित सुरू होत नाही तोपर्यंत प्रस्तावित स्मशानभूमीचे काम करू नये असा निर्धार स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. रायगड जिल्हा विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेच्या वतीने आणि अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली 24 जानेवारी रोजी पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत परिवहन आयुक्तांनी 2 ते 3 दिवस चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अभय देशपांडे यांच्या दालनामध्ये संघटनेचे पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. कोरोनामुळे बंद असलेल्या मैदानी खेळावर बंदी उठवून खेळ चालू करण्यास यावे ही मागणी जोर धरू लागली आहे. रायगड जिल्हा आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेट, फुटबॉल, खो खो, बॅडमिंटन, कबड्डी या मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जातात. मात्र कोरोनाच्या नियमामुळे मैदानी खेळावर बंदी असल्याने या खेळावर अवलंबून राहणाऱ्या विविध घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे उरण, पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मैदानी खेळ स्पर्धा मैदाने सुरू करावेत अशी मागणी विविध राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नवीन पनवेल परिसरात साठलेला कचरा अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळेस चाळला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नवीन पनवेल परिसरातील अनेक होल्डिंग पॉइंटमध्ये फेरीवाले तसेच काही परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी कचरा टाकतात. हा कचरा सिडको आणि महापालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी उचलला जातो. मात्र काहीजण हा जमलेला कचरा रात्रीच्या वेळी जाळत असल्याने हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, दुर्गंधीसुद्धा पसरते. कचरा जाळण्यास बंदी असतानाही हा प्रकार केला जात असल्याने अशा व्यक्तींविरुद्ध संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडखळ ब्रिजवर एका कंपनीच्या बसचालकावर अज्ञातांनी बंदूक रोखली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वडखळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळा कुंभार यांनी या थरारक घटनेची माहिती दिली आहे. एक कार आणि JSW कंपनीच्या बसचालक या दोघांच्या वाहनांची पेणमध्ये घासाघीस झाली. त्यानंतर कारचालक बसचा पाठलाग करू लागला. वडखळ येथे कार बसच्या आडवी लावून अज्ञात 2 जण बसमध्ये चढले आणि त्यांनी शिवीगाळ करत बसचालकावर बंदूक रोखली. यावेळी बसमधील प्रवासी जीव मुठीत धरून बसले होते. सुदैवाने या घटनेने कोणतीही विपरीत घटना घडली नाही.
नेरळ ग्रामपंचायतमधील गणेश घाट म्हणून ओळखला जाणारा ब्रिटिशकालीन तलाव असून या तलावाकडे नेरळकर पर्यटनाच्या दृष्टीने पाहत असतात. मात्र गणेश उत्सवानंतर या तलावात पाणथळी वेलींनी वेढा दिला आहे. या धरणाच्या पाण्यावर हिरवळ तरंगलेली दिसत आहे, मात्र ती हिरवळ नसून पाणी खराब करणारे आणि भराभर वाढणारी वेल आहे. या पाणथळी वेलीने धरणाला वेळखा घातल्यामुळे स्वच्छ धरण आता अद्रुप दिसत आहे. हाफ मर्डरच्या आरोपीने पेण पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. हा आरोपी पेण पोलीस ठाण्यात अटकेत होता. टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात तो यशस्वी ठरला आहे. बिरू गणेश महतो असे या आरोपीचे नाव असून त्याला शोधण्यासाठी पेण पोलिसांनी 8 पथके तयार केली आहेत. भारतीय जनता पार्टीचे उलवे नोट 2 उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अवधेश महतो यांच्या सौजन्याने रविवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उलवे नोट सेक्टर 17 येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वृक्षारोपण केले.